श्री पिंट्या गायकवाड़ याठिकाणी आगमन है, ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक जबरदस्त असं कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेच्या निमित्ताने खासदारांचं आगमन, आमदारांचं आगमन, अशा अनेक मान्यवरांचं आगमन त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं। एक भरगच्च अशी स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय श्री प्रसादजी गायकवाड उर्फ पिंट्या गायकवाड़, आता त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। चला दरम्यान ग्राउंड नंबर एक वरचा सामन्याला सुरुवात होते। झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा। दुसऱ्या फेरीतले सामने सुरू आहेत, हळूहळू तिसऱ्या फेरीकडे आपण वळतोय। अंतिम टप्प्यामध्ये दुसरी फेरी आहे। दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर मी घेऊन जातोय। सतत सक्सेस रेड करतोय तेजस, वारंवार रेड करतोय आणि आपल्या रेड मध्ये एक दोन गुणांची कमाई सतत करतोय तो तेजस मांडवकर संघाचा हा स्टार राइडर। मित्रों आपल्याला माहित आहे कबड्डी हा मातीतला खेळ, मातीतला थरार, मातीतला महासंग्राम। एक चार ते पाच वर्ष आपण पाठीमागे गेलो तर मॅटवरची कबड्डी स्पर्धा असं एक थोडंसं फॅड आलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपले जखमी व्हायचे कारण प्रॅक्टिस नसल्यामुळे एक अंदाज यायचा नाही आणि म्हणून हळूहळू ती मॅटची स्पर्धा पुन्हा एकदा थोडीशी बॅकफुटवर गेली आणि पुन्हा एकदा उसंत मारली ती मातीतल्या ह्या खेळाने आणि मातीचे ग्राउंड पुन्हा एकदा दिसू लागले स्पर्धेच्या निमित्ताने। आज आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी बघतोय आपण, मग कीम असेल, सातिर्जी असेल, कातळपाडा असेल, नांदाईपाडा असेल, झिराड असेल, धोकवडे असेल, आस असेल, वायशेत असेल, या ठिकाणी आपण बघतोय की मातीतले मैदान आणि त्या मैदानावरचा कबड्डीचा थरार अनुभवताना आपण अनेक जणांनी पाहिलेला असेल, अनुभवला असेल। ग्राउंड नंबर दोन वर नक्कीच बोंबटकरपाडा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे, थोडासा बॅकफुटवर गेलाय। दरम्यान या ठिकाणी एका सत्कार सोहळ्याकडे वळतोय। या पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व, एक समाजसेवी व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये आपल्या प्रगतीचा आलेख उंचावर नेऊन ठेवलेला आहे आणि नक्कीच एक वेगळं नाव त्यांचं घेतलं जातं एक दानशूर व्यक्तिमत्वामध्ये। आदरणीय श्रीयुत वतीने यथोचित स्वागत सन्मान होतोय आणि तो करतायत खुद्द श्री जगदीश सावंत यांच्या शुभ हस्ते श्री पिंट्या गायकवाड यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। धन्यवाद सर। मैदान क्रमांक तीन वरती जय भवानी सातेडे आणि वेताळेश्वर किम, आपण मैदान क्रमांक तीन साठी तयार आहात। सत्यविजय बैरुले आणि व्यायामशाला वायशेत, आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचं आहे। सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड यांच्याकडून या मंडळासाठी तब्बल 5000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। पिंट्या शेठ गायकवाड आपलं मनपूर्वक हार्दिक आभार
गावदेवी क्रीड़ा मंडल आणि गावदेवी ग्रामस्थ मंडल यांच्या वतीने आपले खूप खूप आभार। आदरणीय सन्मान्य श्री नयनजी पाटील सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। नयनजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपली व्यासपीठावर उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रेक्षकांपेक्षा। विनीत पाटीलला या ठिकाणी विनीत मोकलला अँकल होल्ड झाला होता, अत्यंत जबरदस्त अँकल होल्ड आपण पाहतोय। विनीत मांडवकर संघाचा रेडर होता। मांडवकर आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी कबड्डीची अलिबाग रिवर्स पंचक्रोशीतली स्पर्धा लवकरच म्हणजे दिनांक 15 एप्रिल रोजी आपल्या भेटीसाठी येतोय। जरूर त्या ठिकाणी आपण जायचं आहे। खारेपाट विभागामध्ये आपल्या अलिबाग रिवर्स पंचक्रोशीची पहिली स्पर्धा त्यांच्या वतीने असेल आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व संघांनी सहभाग घ्या। दिनांक 15 एप्रिल 2022 जय हनुमान क्रीडा मंडल मांडवकर आयोजित ही स्पर्धा आहे। त्यानंतर दिनांक 19 एप्रिल रोजी जय हनुमान मिलकतकार आयोजित भव्य आणि दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा मिलकतकार गावावरती गावा ठिकाणी त्या मैदानावरती आहे। जरूर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यायचा आहे। जयनमान मिलकतकार आयोजित भव्य चषक कबड्डीचा 19 रोजी आहे। आणि त्यानंतर पुढची स्पर्धा असेल ती दिनांक 22 एप्रिल रोजी श्री गणेश खंडाले आयोजित स्पर्धा दिनांक 22 एप्रिल 2022 ही खंडाला गावात मोठी स्पर्धा असेल अलिबाग रिवर्स पंचक्रोशीची। त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यायचा आहे। आणि त्यानंतर दिनांक 25 एप्रिल रोजी जय भवानी धोकोडे आयोजित कबड्डीची स्पर्धा आहे। त्या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा सहभाग घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला लागोपाठ स्पर्धा या अलिबाग पंचक्रोशीमध्ये असतील। उद्याची अत्यंत मोठी रायगड जिल्हा चे सर्व संघ असतील। रायगड जिल्ह्यातले बरेचसे संघ उद्याच्या स्पर्धेमध्ये म्हणजे जय हनुमान क्रीडा मंडल वायशेत आणि ग्रामविकास क्रीडा मंडल वायशेत यांच्या वतीने ती स्पर्धा उद्या आहे। पुन्हा एकदा विनीत मोकलला या ठिकाणी सुंदर पकड होतोय, डिफेन्स होतोय। संजय सर नक्कीच ग्राउंड नंबर 2 वर आपण बघतोय एक टार्गेट केलंय विनीत साठी। एक वेगळी युवर असणार असलेली आहे बोंबडकर पाडा संघाकडून, कारण पहिल्या हाफ मध्ये थोडासा बॅकफुट वर गेलेला बोंबडकर पाडा संघ नक्कीच दुसऱ्या हाफ मध्ये एक अटॅकिंग गेम करताना दिसतोय। विनीत जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर कसा राहील याचं एक वेगळं प्लॅनिंग बोंबडकर पाडा संघाकडून करताना दिसतंय आणि ते सक्सेस होताना दिसतायत। नक्कीच दोन्ही संघामध्ये शेवटच्या रेड पर्यंत एक रोमहर्षक सामना होईल यात तीळ मात्र शंका नाही। पाहूया मात्र नक्कीच या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे किंवा स्पर्धेच्या घोषवाक्याप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत जो जिता वही सिकंदर, तो सिकंदर कोण असणार आहे हा ग्राउंड नंबर 2 वर चालू असणाऱ्या सामन्यातला नक्कीच आपल्याला कळेल संजय सर। नक्कीच सर, मैदान क्रमांक 3 वरती आपण पाहतो वायशेत संघाचा विनीत मात्रेला पकड झालाय। विनीत मात्रे हा अलिबाग रिवर्स पंचक्रोशीमधून अत्यंत मोठा रायडर आहे आणि त्या रायडरला डिफेन्स झाला होता मैदान क्रमांक 2 वरती, त्याला प्रत्युत्तर दिलंय। बघा तिकडे प्रितेश पाटील या रायडरला बाद केलंय, डिफेन्स केलंय वायशेदने। दोन्ही बाजूने अत्यंत चांगलं डिफेन्स होतोय, क्षेत्ररक्षण मजबूत आहे दोन्ही संघांचं। आज वायशेद संघ पूर्ण ताकदीनिशी आहे। योगेश मात्रे सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगेश मात्रे आज मॅचमध्ये खेळतोय। सुशांत आहे, त्यानंतर निखिल कल्याण हाके, सूरज जाधव आजच्या मैदानामध्ये आजच्या सामन्यामध्ये खेळत आहेत आणि विनीत मात्रे। नक्की संजय सर, ग्राउंड नंबर 3 वर चालू असणारा आणखीन एक दोन मजबूत संघांमधला हा सामना, या सामन्यामध्ये आपण बघतोय प्रेक्षक प्रेक्षक आपण अजिबात आतमध्ये यायचं नाही आहे। प्रेक्षक चला, प्रेक्षक प्रेक्षक अजिबात आतमध्ये यायचं नाही, चला प्रेक्षक।
आपण बघतो अनेक ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं, त्या ठिकाणी आपण एक कबड्डी रसिक कधी कबड्डी खेळाडू कधी कबड्डी कोच कबड्डी कर्णधार तर कधी मान्यवरच्या भूमिकेमध्ये जात असतो। आज याही ठिकाणी अनेक मान्यवरांचं स्पर्धा सुरू झाल्यापासून आगमन झालं आहे मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि तसेच ग्राउंड नंबर 2 वर मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना की आपण दाद नक्कीच मागा, मात्र दाद मागण्याची एक संस्कारक्षम अशी पद्धत ठेवा, कारण आपण अनेक ठिकाणी खेळता आपल्याला अनुभव आहे, आपण गुणवान खेळाडूंमध्ये गणले जाता, त्यामुळे ही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे म्हणून मी पंचांना सुद्धा विनंती करेन। तसेच कोणी बाहेरचं येऊ नका, जर बाहेरचे प्रेक्षक किंवा त्यांचे पाठीराखे गेले तर मात्र संघाला बाद करण्यात येईल। गावदेवी मुशेत आपल्या प्रतिनिधींना विनंती असेल, जे प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत उभे आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे, ते आतमध्ये सामन्यामध्ये जात आहेत, लक्षात घ्या विकी, जे प्रेक्षक आतमध्ये आले त्यांना बाहेर घ्या। विकी आपल्याला विनंती आहे, मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 मध्ये प्रेक्षक आलेले आहेत, त्या सर्व प्रेक्षकांना बाहेर घ्या। दरम्यान पुन्हा संजय बघतोय आपण ग्राउंड नंबर 2 वर वारंवार रेड करतोय तेजस, जेव्हा विनीत अन सक्सेस होतोय तेव्हा ते जागा घेतोय तेजस, तेजस मात्र सतत सक्सेस करताना दिसतो, या ठिकाणी सुपर रेड करतोय तेजस, एक मोठी जबरदस्त गरुड जे पंटाईल या रेडच्या माध्यमातून, कारण सुपर रेड 3 गुणांची कमाई करतोय तेजस आणि इन मध्ये पुन्हा येतोय तो विनीत। आता मात्र रेड वर आहे विनीत, विनीत रिप्लेस तेजस आणि तेजस रिप्लेस विनीत, असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन मांडवकर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या हाफ मध्ये थोडासा बॅकफुटवर गेलेला बंबटकर पाडा संघ दुसऱ्या हाफ मध्ये मात्र अटॅकिंग गेम करून थोडासा नक्कीच बरोबरीमध्ये पॅरलल पोझिशनमध्ये येताना दिसतोय, मात्र थोडंसं डोकं वर काढतोय, पुन्हा त्यांचं डोकं खाली काढण्याचा प्रयत्न करतोय तो मांडवकर संघ। एक जबरदस्त अशी लढत ग्राउंड नंबर 2 वर शेवटच्या रेडपर्यंत नक्कीच रोमार्षक होईल, बोनस गुणांची कमाई करतोय, एक गुण आपल्या संघासाठी आरामात मिळवून देतोय। पुन्हा एकदा रेडवर तेजस, तेजसच्या रथाला रोखणं फार मुश्किल होणार आहे, पुन्हा एकदा एक गुणांची कमाई करतोय आपल्या रेडमधून, 1-2-3 1-2-3 सतत आपल्या रेडमध्ये गुणांची कमाई करतोय। ग्राउंड नंबर 2 वर आपल्याला पाहायला मिळतोय, सामना नक्कीच चुरशीचा आहे, या ठिकाणी जबरदस्त पकड जबरदस्त अँकल होल्ड ग्राउंड नंबर 2 वर मांडवकर संघाकडून आणि एक लोनची नामुष्की म्हणता येईल ग्राउंड नंबर 2 वर। नक्कीच या ठिकाणी थोडासा टाइम ऑफ घेतला जातोय, आता नक्कीच बोंबटकर पाडा संघाला एक वेगळं नियोजन करावं लागेल, आपल्या प्लॅनिंगमध्ये चेंजेस करावे लागतील या स्पर्धेमध्ये जर का आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल। संजय सर मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार गावदेवी मुशेत विरुद्ध सी समर्थ बैरुले, मैदान क्रमांक 1 साठी जय्यत तयारी राहायचं आहे, मैदान क्रमांक 1 वरती पहिला आणि दुसरा पुकार गावदेवी मुशेत ए विरुद्ध सी समर्थ बैरुले, मैदान क्रमांक 2 वरती सत्यविजय बैरुले विरुद्ध व्यायामशाला वायशेत, मैदान क्रमांक 3 वरती जय भवानी सातेरे विरुद्ध वेतालेश्वर किम या साही संघाने जय्यत तयारीत सुरू राहायचं आहे। नक्की ज्या संघांना पुकार दिला जातो त्या संघाने त्वरित तयार राहायचं आहे, आपल्याला जास्त रात्र करायची नाही, सातत्याने कंटिन्यू सामने चालू आहेत, आम्ही समालोचक मंडळी पंच मंडळी यांना सतत ते जागरण आहे। पुन्हा एकदा रेडवर आपण बघतोय विनीत, मात्र नक्कीच थोडासा टाइमपास करतोय विनीतला, माहितला आपला संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे, घाई करून जमणार नाही आहे म्हणून टाइमपास करतोय आपल्या रेडमध्ये। सुंदर पकड होतोय मैदान क्रमांक 2 वरती आपण पाहतोय, झिरेशिवरी झिराटपाडा या संघाकडून डिफेन्स झालेला आहे, गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध झिरेशिवरी झिराटपाडा असा मॅच मैदान क्रमांक 1 वरती सुरू आहे आणि मैदान क्रमांक 2 वरती आपण सामना पाहतोय बोंबटकर पाडा विरुद्ध जय हनुमान मांडवकर असा सामना सुरू आहे। सुंदर पकड झाले मैदान क्रमांक 2-1 वरती, सुपर टॅकल झालाय 3 मध्ये पकड झाले,
पहिला सुपर टेकलला गावदेवी गोंदलपाडा संघासकडून होतोय. तीन क्षेत्ररक्षकामध्ये पकड झाले आणि दोन गुणांची कमाई असेल ती गावदेवी गोंदलपाडा संघाला. मैदान क्रमांक तीन वरती सामना थांबलेला दिसतोय. मैदान क्रमांक तीन वरती प्रेक्षक जास्त आतमध्ये गेलेले आहेत. पाच पाच रेडचा सामना मैदान क्रमांक तीन वरती, म्हणजे सर आजच्या या स्पर्धेतला दुसरा समसमानवरती गुणांवरती संपलेला सामना आपण पाहतो. मैदान क्रमांक दोन वरती पहिला समसमान गुणांवरती सामना संपला आणि आता मैदान क्रमांक तीन वरती सामना समसमान गुणांवरती संपलेला पाहतोय. मैदान क्रमांक दोनवरचा सामना संपला आहे, त्या ठिकाणी लगेच या मैदान क्रमांक दोनवरती सत्यविजय बैरोले आणि व्यायामशाला वायशेत, सत्यविजय बैरोले आणि व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोनवरती यायचं आहे. सामना संपलेला आहे, लगेच आपण मैदान क्रमांक दोनवरती या. संजय सर, नक्की दुसरा समान स्थितीमध्ये सुटलेला सामना आजच्या स्पर्धेतला. या अगोदर पहिला सामना आपण बघितला, कातळपाडा आणि नवगाव या दोन संघामध्ये बरोबरी सुटलेला आणि आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना भैरेश्वर मानी आणि वायशेत. चला, मैदान क्रमांक दोनवरची कोर सीट लगेच आणायची आहे आणि मैदान क्रमांक दोनवरती सत्यविजय बैरोले आणि व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोनचा ताबा घेण्यासाठी यायचं आहे. अजिबात विलंब लावायचा नाही या दोन्ही संघाने. चला, मैदान क्रमांक एक वरती गावदी मुशेत ए आणि सी समर्थ बैरोले आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहा. व्यासपीठाच्या पाठीमागे आपण सर्व खेळाडूंनी तयारीसाठी जायचं आहे. मैदान क्रमांक एक वरती आपला सामना असेल, आपण तयारीसाठी जायचं आहे. मैदान क्रमांक दोन वरती सामना संपला. जयनमल मांडवकर विरुद्ध सिद्धिकृपा बोमटकर पाडा या सामन्यामध्ये जयनमल मांडवकर हा संघ तब्बल 13 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं या ठिकाणी कौतुक. खूप मोठ्या फरकाने हा सामना जयनमल मांडवकर या संघाने जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं कौतुक. सत्यविजय बैरोले व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोन वरती लगेच यायचं आहे. दरम्यान संजय सर, ग्राउंड नंबर तीन वर एक अतिशय रोमहर्षक लढत चालू आहे. फाईव्ह रेड स्थितीमध्ये असलेली ही लढत सगळ्या कबड्डी रसिकांच्या नजरा वळलेल्या आहेत. जबरदस्त अँकल होल्ड कल्याण हाकेचा आणि त्या ठिकाणी बाद होतोय तो नवनाथ करत. योगेश मात्रेची रेड असेल. जयनमान वायशेत संघाचा योगेश मात्रे रेडवरती आहे. तीन नंबरची जर्सी परिधान केलेला. पाच फाईव्ह रेडचा सामना आपण पाहतोय. योगेश रेडवरती बोनस मारण्याचा प्रयत्न होता अगदी प्रितेश पाटील आणि नवनाथच्या समोरतून आणि बोनसची कमाई करून योगेश आपल्या प्रांगणामध्ये परतला एक गुण. रेडवरती असेल आता भैरेश्वर मानी संघाचा रेडर रेडवरती आहे वायशेच्या प्रांगणामध्ये. चला, गावदेवी मुशेत ए, गावदेवी मुशेत ए संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या पाठीमागे तयारीसाठी जायचं आहे. गावदेवी मुशेत आपण लगेच स्टेजच्या पाठीमागे आपल्या तयारीसाठी जायचं आहे. सत्यविजय बैरोले हा संघ उपस्थित होतोय. व्यायामशाला वायशेत आपण लगेच मैदान क्रमांक एक दोन वरती या. व्यायामशाला वायशेत दरम्यान संजय, नक्कीच आपण ग्राउंड नंबर तीन वर बघतोय. बहुसंख्य कबड्डी रसिकांच्या नजरा त्या ग्राउंडकडे वळलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी एक रोमहर्षक लढत सुरू आहे. भैरेश्वर मानी वर्षेस वायशेत संघामध्ये. आता वायशेत संघ एक फुल टीममध्ये पूर्ण जोशामध्ये तितकीच लढत देतोय. नवनाथ असेल, प्रितेश असेल,
फाइव रेड या अंतिम क्षणापर्यंत नक्की कोण बाजी मारे सांगता येणार, कारण दोन्ही संघ तुल्यबल अवस्थेत. कल्याण हाकी असेल, विनीत असेल, विनीतला सुद्धा सूर गवसलेला आहे. आणि आता रेडवर जातोय विनीत म्हात्रे. या वर्षीचा जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा विनीत, विनीतला पकड करणं तितकंसं मुश्किल आपल्याला वाटत असलं तरी कधी कधी खेळ आहे, खेळाडू सुद्धा अडचणीत सापडू शकतो. मात्र विनीत ही चूक करणार नाही. विनीतला माहित आहे फाईव्ह रेडच्या स्थितीमध्ये सामना आलेला आहे. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं तो विनीत म्हात्रे. आज ग्राउंड नंबर 3 वर वाशिद संघातील दिसतोय, आजही फॉर्ममध्ये आहे. विनीत म्हात्रेच्या नावावरचा तो एक रेकॉर्ड आहे अलिबाग रिवर्स पंचक्रोशीमध्ये. वैयक्तिक खेळाडूला आतापर्यंत रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक तोच विनीत म्हात्रे. दिलीप शेठ भोईर यांच्याकडून दिलेला ते पारितोषिक. ओव्हर टू संजय सर. कल्याण हाकेने त्या ठिकाणी सुपर रेड केले. कल्याण हाकेने 4 गुणांची कमाई केली. भैरेश्वर माने संघाला त्या ठिकाणी बॅकफुटवरती नेलंय अक्षरशः कल्याण हाकेने. हा एक खेळाडू आपण पाहतो जबरदस्त कबड्डीपटू आहे, रायडर आहे, डिफेंडर्स आहे आणि त्यांनी 4 गुणांची कमाई केली 1 रेडमध्ये. चला मैदान क्रमांक 3 वरती सामना अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला आहे. जय भवानी सातेर्जी आणि वेतालेश्वर किम आपण मैदान क्रमांक 3 वरती. चला सामना संपलेला आहे तर त्वरित मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. जय भवानी सातेर्जी आणि वेतालेश्वर किम आपण मैदान क्रमांक 3 वरती. चला मैदान क्रमांक 2 वरती सामना सुरू होतोय. सत्यविजय भैरोळे आणि व्यायामशाला वायशेत. दरम्यान ग्राउंड नंबर 3 वर आता जो सामना संपला नक्कीच फाईव्ह रेड्सच्या स्थितीपर्यंत आलेला सामना, कारण दोन्ही संघ तुल्य बल्ले असे संघ. अंतिम क्षणापर्यंत नक्कीच ती लढत रोमार्षक ठरली. मात्र कल्याण हाकेची ती रेड बरंचसं काही सांगून गेली, एक विजय निश्चित करून दिली गेली ती म्हणजेच कल्याण हाकेची ती रेड. मैदान क्रमांक 2-3 वरती सामना संपला. भैरेश्वर माने विरुद्ध जयहनुमान वायशेत या सामन्यामध्ये 5-5 रेडमध्ये वायशेत या संघाने 5 गुणांनी हा सामना जिंकला. आणि त्या सामन्यामध्ये पारितोषिक आलंय सूरज जाधवला, ज्याने बोनस प्लस पॉईंट प्राप्त केला आणि त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अंकुजी पाटील यांच्याकडून सूरज जाधवला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे सूरज जाधव. बोनस प्लस 1 पॉईंट अशी ती रेड होती आणि त्यावरती खुश होऊन अंकुश पाटील यांनी 500 रुपयाचं पारितोषिक हे लावलेलं आहे. तर आपण लगेच सूरज जाधव ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. सूरज जाधव आलेला आहे. सूरज जाधव अभिनंदन खूपच. 500 रुपयाचं पारितोषिक त्वरित सूरज जाधव या ठिकाणी घेऊन जातोय. अभिनंदन सर. नक्की संजय सर, अजूनही या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज संघ पाय रोवून आहेत आपल्या हिमतीवर, आपल्या ताकदीवर, आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीवर. कारण कबड्डीमध्ये नक्कीच असं म्हटलं जातं, ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाची ईर्ष्या करावी, ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाची ईर्ष्या करावी, फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ज्या खेळाडूमध्ये आहे, ज्या संघामध्ये आहे, तो नक्कीच सिकंदर त्या स्पर्धेतला होणार आहे, या तीळ मात्र शंका नाही. दरम्यान ग्राउंड नंबर 2 वर पुन्हा एक सामना सुरू झालाय. सत्यविजय भैरोळे वर्सेस व्यायामशाळा वायशेत. वायशेचा दुसरा एक तगडा संघ भैरोळे संघाशी संघर्ष करतोय. एक सूरज माने रेडवर खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. अजून तितकासा सूर गवसत नाही. सामन्याला आत्ता सुरुवात झालेली आहे. खेळाडूचा अंदाज घेतोय, ग्राउंडचा अंदाज आलेला आहे.
एक चांगला प्रयत्न सुरेश मानेचा होता, मात्र सेफ झोन मध्ये जातो आपल्या मैदानामध्ये।